एकविसाव्या शतकामध्ये त्यांनी दांडू मारला म्हणजे आपण तलवार मारायचे दिवस आहेत का? पवार साहेब, माझी विनंती आपल्याला, आपण चांगली सुधारणा सांगा, चांगल्या सदस्यांना सरकारला, आपल्याकडे ही अपेक्षा आहे. अजित दादाकडे काही अपेक्षा नाही आहे, ते सत्ता गेल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने चालतायत. जाणं गरजेचं होतं. 7 तारीख घोषित केली, त्याच्यात 3 तारीख घोषित केलेली. 7 तारखेला महापरिनिर्वाण दिन अख्ख्या जगाला माहित आहे, मंत्र्यांना माहित नव्हतं का? आणि पुढची तारीख कधी घोषणा करतो? असं आहे माझं म्हणणं काय, शरद पवार साहेब, अजित पवार साहेब पूर्ण राजकारणाच्या बाहेर निघा, पूर्ण राजकारणाच्या बाहेर निघा. तुम्ही तरी पवार साहेबांना आदराने सांगतोय, शरद पवार साहेबांकडे तरी मला असं सोबत नाही. त्यांनी हे संजय राऊतला मनाला लावलंय, ठीक आहे, पण पवार साहेबांना माझी विनंती आहे, जो प्रश्न तुमच्या काळापासून चालू आहे त्या काळामध्ये तुम्ही आता त्या मंत्र्यांना पाठवून त्या ठिकाणी पुन्हा इकडनं वातावरण तिकडनं वातावरण म्हणजे कुस्ती खेळायची आहे का? मी मंत्र्यांना विनंती करेल की तुम्ही त्या ठिकाणी योग्य मार्गाने तातडीनं त्यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढण्याकरता, कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता पुन्हा हा कर्नाटक महाराष्ट्र सीमा संपून झाला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते केस चालू असताना त्या पुस्तकाला पाठवायचं का कोणाला? पुस्तकाळाचे दिवस आहेत का हे? आज 21व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये त्यांनी दांडू मारला म्हणजे आपण तलवार मारायचे दिवस आहेत का? पवार साहेब, माझी विनंती आपल्याला, आपण चांगली सुधारणा सांगा, चांगले सदस्य द्या सरकारला, आपल्याकडे ही अपेक्षा आहे. अजित दादाकडे काही अपेक्षा नाही आहे, ते सत्ता गेल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने चालतायत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. पण शरद पवार साहेबांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी मात्र किमान सीमा भागातल्या इकडल्या किंवा तिकडल्या लोकांना चिथावणी करून भाटणं, मंत्र्यांनी जा, मंत्र्यांनी काय करा? हो, मंत्र्यांनी सांगितलं की महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही जातो आहे, कार्यक्रम करू, ठीक आहे. आता कशाला, आता कशाला, आता त्या ठिकाणी मारपीट करायला, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करायला, एक जरी मंत्र्यांच्या कार्यक्रमात काही घडलं पूर्ण देशामध्ये पुन्हा वातावरण खराब करायला कशाकरता तुम्ही शुद्ध सांगताय? कशाकरता सांगताय? मंत्र्यांनी जा, केव्हा तारीख देताय? मला कळत नाही कर्नाटकमध्ये झालेला माझा कुणाचा रोग आहे का? मी जाऊ शकतो कर्नाटकमध्ये, आपल्या देशातलं राज्य आहे. पण कशाकरता, कोणता उद्देश? सीमा प्रश्न सोडण्याकरता मंत्री जाईल का? जे सुप्रीम कोर्टात सुरू आहे, त्यामुळं जाणून बुजून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पहा, हे सरकार कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर सोडू शकत नाही, हे कर्नाटक हे सरकार खंड आहे, या सरकारमध्ये मर्दांगी नाही आहे, काही उपयोग आहे का या गोष्टीला?